दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना रविवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, जी 24 तास न्यूज चॅनलचे संपादक निलेश खैर, दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉक्टर दीपक दळवी, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सोनावणे, पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, अलबत्त्या गलबत्त्या या लोकप्रिय नाटकातील चिंची चेटकिणीची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते निलेश गोपनारायण, मिसेस इंडिया इंटरनॅशनल दुबई येथील विजेत्या डॉक्टर शुभदा जगदळे यांची विशेष उपस्थिती होती. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे व सहकार्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते YT देशमुख, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, एकनाथ गायकवाड, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, कुसुम म्हात्रे, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोक ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर, संजय भगत, अजय भगत, सरपंच आनंद ढवळे, प्रमोद भिंगारकर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, निलेश पाटील, लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, संजय जैन, खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, संध्या शार बिंद्रे, सुहासिनी केकाणे, प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की सार्वजनिक जीवनात वावरताना जमेल तितके काम मी करत असतो. आज माझ्या प्रेमाखातर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने मला जीवनगौरव पुरस्कार मिळत असल्याने अतिशय आनंद आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनोगतात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वकर्तृत्वावर इतकी मोठी भरारी घेतली असून शिक्षण संस्था उभ्या करून अनेकांना आयुष्यात मोठे करण्याचे काम ते करीत असल्याचे नमूद केले. आज माझ्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही त्यांनी सांगितले. खरं तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं कार्य पनवेलच्या सगळ्या परिसरातील नागरिकांना माहिती आहे. आणि हा रामशेठला हा पहिला पुरस्कार नाही, या अगोदर अनेक पुरस्कार रामशेठ ठाकूर यांना मिळालेले. अनेक शिक्षण संस्था या परिसरामध्ये उभ्या करून अनेकांना त्या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये मदतीचा हात देण्याचं काम, अनेकांना त्या संकुलातून मोठं करण्याचं काम रामशेठनी केले. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील रामशेठचं तेवढंच काम आहे. आणि
हे काम करत असताना उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरारी स्वतःच्या कर्तृत्वाने या परिसरामध्ये रामशेठने मारलेली, जे म्हात्रे असतील, रामशेठ ठाकूर असतील, ही सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या हिमतीवरती या परिसरामध्ये फार मोठी उत्तुंग भरारी घेतली. आणि म्हणून माझ्या शुभा असते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणारे. मी स्वतःला मी माझं भाग्य समजतो, कारण गेल्या 2 निवडणुकीमध्ये माझ्या प्रचाराची या विभागाची जबाबदारी रामशेठने सांभाळली होती आणि परत 2024 ची पण जबाबदारी ते सांभाळणार आहे. त्यामुळे देशाच्या लोकसभेमध्ये काम करताना रामशेठ, आपण देशाच्या लोकसभेमध्ये काम केलंय, मी देखील जवळपास 9.5 वर्ष काम करतो आणि सुदैवानं देशाच्या लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाच्या पॅनलमध्ये बसण्याचा मला योग आला, मला ती संधी मिळाली. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देशभरातील अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या हातून होतंय आणि याही परिस्थितीमध्ये सगळ्या पत्रकार मित्रांना देखील बरोबर घेऊन त्यांना देखील या सगळ्या जडणघडणीमध्ये सहवासामध्ये देखील सहभागी करून घेता येते. आणि म्हणून मी सांगत असताना माननीय देशपांडे साहेब, पत्रकारिता करणं खूप अवघड काम आहे, एवढं सोपं काम नाही. मला कल्पना होती की माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व इथं बऱ्यापैकी संख्येने आलेले असाल. आज बऱ्याच वेळा नाट्यगृहामध्ये मी कोणाचा अपमान करत नाही, पण कधी कधी असं असतं की नाटक पाहायला प्रेक्षकांची थोडी कमतरता भासते, काही भाग रिकामा राहतो, पण आपण भरगच्च गॅलरी सेट दरवाजा तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो, तुमचं ऋण व्यक्त करतो. दुसरे बारणी साहेब येऊन थांबले होते आणि मी तिकडे थांबण्यापर्यंत मी त्यांना फोनवर बोललो की साहेब थोडस जा पाहिजे, म्हणजे थांबवायची जास्त गरज नाही, तुमच्या शुभेच्छा मला पोचल्यात तर नाही ते मला भेटल्याशी मी जाणार नाही, तुम्ही इथपर्यंत मी थांबतो. तर त्यांचे मला आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आता त्यांनी सांगितलं मी त्यांचा मित्र आहे, मागच्या 2 निवडणुकीमध्ये खासदारकीने याच्यातून प्रचार केला, या सगळ्या गोष्टी असल्या तर तुम्हाला आश्वासन देतो या वेळा तुम्ही उभे राहिला तर आहे आणि नक्कीच तुमच्या पाठीची उभा आहे. सर्व माणसांना सांभाळून घेतात, जे प्रत्येकाच्या अडीअडचणी लावतात आणि त्याचबरोबर त्याचा स्वभाव जो आहे तो मृदू असा स्वभाव आहे, त्याच्यामुळे सर्वांचे मित्र ते झालेले आहेत. आणि त्या त्यांना आताच शुभेच्छा देऊन ठेवतो की पुढच्या काळात सुद्धा शुभेच्छा देतो. तिथं आपण पाहायला गेलात तर हा जो पुरस्कार आहे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था ही जे मला देत आहे, तर बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव जे आहे आद्य पत्रकार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. म्हणजे मराठीमध्ये वर्तमानपत्री सुरू झाली आहेत, काय केलेलं आहे. मी मराठीचा विद्यार्थी आहे, बीएला माझा मराठी सब्जेक्ट होता, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केलेला आहे. आणि त्यावेळेला एक नक्कीच की मराठी आपली मातृभाषा आहे, किती इंग्रजीचं वादळ आलं, आणखीन भाषांचं वादळ आलं तरी त्याच्यामध्ये आपल्या मातृभाषेचं महत्व कधी कमी होत नसतं. राज्य सरकारनं सुद्धा त्याला भरपूर महत्व दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आज आपण पाहायला गेला तर सक्तीचंही केलंय, जे काही ऑफिसेस असतील, दुकानं असतील, काय जे असेल त्याच्यावर मराठीमध्ये नाव टाकणं हे सक्तीचं केलेलं आहे. म्हणजे अशा राज्य भाषा म्हणून आपली पत्रव्यवहारामध्ये मराठीचा वापर करावा झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला अगदी शिजेश्री आणि कुठल्या आयबी शाळेमध्ये शिकला तरी देखील मराठी हे भाषा जी आपली ती आपल्याला अतिशय प्रिय असते आणि त्यामुळं त्या भाषेविषयी किती असत मराठीला जास्ती असं करावा. आणि मराठीला उर्जितावस्था देण्याकरता वर्तमानपत्रांनी फार मोठं असं काम केलेलं आहे. समाजामध्ये जर जगताना वाचताना आपण पाहायला गेला तर पत्रकारांचं काम हे फार मोठं असतं आणि त्यांच्यामार्फत
मी सुरुवातीला म्हटलं नकोय मला पुरस्कार वगैरे काही घेत नाही, जवळजवळ बऱ्याच वेळा मी 99% टाळतो पुरस्कार घ्यायचा, पण हे बाळशास्त्री जांभेकर या पत्रकार संघाचा पुरस्कार आणि ते पनवेलला ते म्हणत नाही मी पनवेलला येऊन आम्ही काय पुरस्कार करणार आहोत, ठीक आहे माझं कमी 2-4 तरी वाचतील आणि त्यामुळे मग मी त्यांना होकार दिला आणि त्यांनी आमंत्रण काढली. आपण सर्व राहिलात फार आनंद वाटला. या आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड मान्यतेमध्ये मी आता ऐकलं की अनेक पुरस्कार खरी गोष्ट आहे, भरपूर पुरस्कार मोठमोठे पुरस्कार आहेत, पण आता माझं कोणी झालेलं तर मी हात जोडतो अरे बंद झाले किती पुरस्कार घ्यायचे, एक पुरस्कार असतो बंद झालं जास्त पुरस्कारांची काही गरज नाही त्यातून, परंतु लोकांच्या मनातील भावना प्रेम हे जास्त महत्वाचं. आज मला ह्या पुरस्कारां संबंधित केल्याबद्दल देशपांडे साहेब आपल्या पत्रकार संघाचं मी मनापासून आभारी आहे. तुम्ही मला पुरस्कार दिला आणि त्याच्यामुळे मला माझ्या इतक्या लोकांना भेटता आलं त्याचा नक्कीच आनंद आहे की इतक्या लोकांना भेटता आलं आणि आपल्याला नक्कीच याच्यामधून नक्कीच मला वाटतं की आपलं प्रेम अधिक वृद्धिंगत झालेलं आहे. मुळात रामशेठ ठाकूरांचा यावेळेला जीवनगौरव देऊन पुरस्कार म्हणून हे निश्चितच अत्यंत आनंददायी आहे, कारण रामशेठ ठाकूरांचं काम गेली 20-22-25 वर्ष पत्रकारितेत काम करताना मी अत्यंत जवळून बघत आलेलो आहे आणि कधीही आपलं काम चर्चेत यावं त्यातून लोकांनी आपल्याला आपली स्तुती करावी किंवा त्यातून खूप प्रसिद्धी मिळावी अशा स्वरूपाचा कोणताही आग्रह हा रामशेठ ठाकूरांच्या कार्यातून कधीही पाहायला मिळाला नाही. आणखी तुम्हाला आपल्या सगळं पत्रकार आहे बरीचशी मंडळी तर असं नक्की तुम्हाला जाणवत असेल की आम्ही जेव्हा बातमी लिहितो किंवा काही बोलतो किंवा करतो त्यावेळेला आम्ही कुणाशी श्री सौ साहेब जी वगैरे असं कधी लावत नाही, पण मी जी काही मोजकी 2-4 लोक मंडळी पाहिजेत ना त्या व्यक्तींच्या मागे शेठ जी लागलेली व्यक्ती आहे ना ती एकमेव व्यक्ती आहे. हे बरोबर आहे ते निलेजी पण कबूल करते आम्ही असं कोणाशी असं हे करत नाही साहेब वगैरे असं म्हणणं आमच्या त्या पत्रकारितेच्या ह्याच्यातच नसतं, पण तरी सुद्धा जे मनापासून वाटतं ही मंडळी इथे उपस्थित आहेत. तर मी आज जे सन्मानार्थी किंवा पुरस्कारार्थी आहे त्यांना म्हणेन आजचा हा एक्सलन्स अवॉर्ड म्हणजे केवळ एक अवॉर्ड नाही तर आपल्याला एक जादुई कांडी मिळालेली आहे. काय जादुई कांडी? का? कारण की हा अवॉर्ड जसा आपल्याला मिळेल ना तर आपल्या कार्याची गती अजून वाढणार आहे आणि आपण अजूनही प्रगती पथावर जाणार आहोत. तर मला तेच सांगायचं ह्या सर्व पुरस्कारांनिमित्त इथे मनपूर्वक अभिनंदन. आणि लास्ट बट अगदी मी म्हणेल की नॉट लिस्ट ऍक्च्युली विच इज ऑन द टॉप. आता जसं म्हणालंय की म्हणजे मला सांगायला आवडेल की आयुष मिनिस्ट्रीची मी आयुर्वेदाची जे हरदी हरघर आयुर्वेदाची मी अँबेसेडर आहे, म्हणजे मोदीजींचा जो कार्यक्रम होता की हरघर तिरंगा तसं हरघर आयुर्वेद हा त्यांनी पोहोचवण्यासाठी मला अँबेसेडरचं सर्वात मोठं काम मिळालं. आणि बिंग अ डॉक्टर मला हेच आवडेल की जरी माझ्या डोक्यावर हा लगलगता क्राऊन असला तर मला फक्त फॅशन वर्ल्ड मध्ये नाही रमायचं आहे तर मला समाजासाठी आणि हेल्थसाठी काहीतरी काम करायचं. हे म्हणजे मला एक आपल्या भारत सरकारकडनं हा मोठा सन्मान मिळाला त्याबद्दल मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजते. आणि आजचा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो की चेरी ऑन द केक, म्हणजे ज्या कार्यक्रमाला बऱ्याच ठिकाणी मला गेस्ट म्हणून बोललं जातं पण आजचा कार्यक्रम मला चेरी ऑन द केक का वाटतोय किंवा ज्याला सोनेरी किनार का लाभली आहे, कारण की आजच्या सोहळ्यामध्ये खासदार रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्काराचं मिळालंय. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला जर मी विशेष उपस्थिती किंवा सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलंय तर सर आज माझा स्वतःचा गौरव समजते. देशपांडे सर नेहमी मला कार्यक्रमात बोलवलं जातं पण आज सर म्हणजे सरांना जीवन गौरव मिळतोय आणि तिथे मला बोलवलं म्हणजे हा माझ्या दृष्टीने खरोखर गौरव मी समजते. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणणारे लोकप्रिय नेते रामशेठजी ठाकूर जे समाजासाठी व तळागाळातील लोकांसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करतात, त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन रामशेठच्या बाबतीत जसं आपल्या सर्वांना माहिती आम्हाला सांगायची गरज आहे, ते क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत, ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये रामशेठ ठाकूरांचा ठसा उमटलेला नाही. त्यामुळे पत्रकार संघाचा हा जो प्रतिष्ठेचा पुरस्कार दरवर्षी एका व्यक्तीला आम्ही देत असतो हा आम्ही जो दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार आम्ही देत असतो तो पुरस्कार आज आपण रामशेठ ठाकूर यांना देण्यासाठी देत आहोत. आपण सर्वजण त्यांच्या प्रेमाबद्दल या ठिकाणी आलेला आहात.